पनवेल तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा वेग अजूनही कायम आहे. गुरुवारी तालुक्यामध्ये 220 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 171 तर ग्रामीण भागातील 49 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तसेच आज 186 रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आलंय. महापालिका क्षेत्रातील पनवेलमध्ये 24, नवीन पनवेल येथे 29, खांदा कॉलनीत 12, कळंबोलीमध्ये 41, कामोठ्यात 25, खारघर इथं 27, तळोजा इथं 13, ग्रामीण भागातील सुकापूरमध्ये 4, गव्हाण इथं 2, ओवळेमध्ये 2, आदई इथं 3, दापोलीमध्ये 2, कराडे बुद्रुक इथं 2, सोमाटणे इथं 2, विचुंबेमध्ये 4, करंजाडे इथं 4, उलवेमध्ये 10, तर बोर्ले, नांदगाव, पळसपे, पालेबुद्रुक, चिपळे, डेरवली, देवळोली, धुंद्रे, गुळसुंदे, पालेदेवत, शिरडोन, उसरली खुर्द, विहीगर आणि देवत येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडलाय. तसेच आज नवीन पनवेल सेक्टर 8 अचल सोसायटी येथील 1, सेक्टर 13B10 रूम नंबर 4 येथील 1, पनवेल तक्का वैदुवाडी झोपडपट्टी रूम नंबर 26 मधील 1, कोळीवाडा धोबीआळी मधील 1, शिवाजीनगर झोपडपट्टी रूम नंबर 1 येथील 1, कामोठे मानसरोवर कॉम्प्लेक्स सेक्टर 34 मधील 1, तुलसी अंगण प्लॉट नंबर 84 सेक्टर 21 रूम नंबर 102 मधील 1, कळंबोली सेक्टर 8E पटेल प्लाझा प्लॉट नंबर 3 रूम नंबर 101 येथील 1 असे महापालिका हद्दीमधील 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर ग्रामीण भागातील कोपर, गव्हाण, सुकापूर, गव्हाण आणि ओळे येथील प्रत्येकी 1 अशा 4 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलाय. आज 186 रुग्ण बरे झालेत. यामध्ये पनवेल 39, नवीन पनवेल 23, कळंबोली 20, कामोठे 25, खारघर 34, तळोजे 10, तर ग्रामीण भागातील भिंगारवाडी 2, बोर्ले 2, न्हावा 2, पालेबुद्रुक 3, करंजाडे 6, उलवे 3, तर आजिवली, आपटे, बामणडोंगरी, बोनशे, चिखले, कराडे, कोळखे, कोपर, गव्हाण, नांदगाव, नेरे, पळसपे, पारगाव, सांगडे, सांगुर्ली, सुकापूर, वडघर आणि वाकडी येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान ग्रामीण भागात आजपर्यंतच्या एकूण 1751 कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकूण 1203 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे 510 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महापालिका क्षेत्रामध्ये आजपर्यंत 3895 रुग्ण बरे झाले असून 135 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर सध्या 1391 ऍक्टिव्ह रुग्ण महापालिका हद्दीमध्ये आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.